हिंगनघाट शहर के तुकुजी पुतला से तहसील कार्यालय रोड पर बड़े पेड़ों के कत्ल किए गए और पेड़ बचाने के लिए मुहिम चलाई जा रही है, तो वहीं दूसरी ओर पेड़ों को काटा जा रहा है। एक ओर बरसात लगते ही वृक्ष संकल्प करते हुए वृक्षारोपण किया जाता है और करोड़ों पेड़ लगाए जाते हैं और वृक्ष लावा वृक्ष झकवा इस प्रकार का सरकार द्वारा संदेश दिया जाता है। और एक ओर हिंगनघाट नगर पालिका बांकाम निर्माण में बाधा निर्माण करने वाले पेड़ को तोड़ने की परमिशन देती है। बांकाम निर्माण में सही में पेड़ बाधित होता है क्या, ये तो देखना होगा। तब प्रश्न निर्माण होता है कि झाड़े लावा झाड़े झकवा के झाड़े तोड़ा। एकीकडे वृक्ष लावा वृक्ष लागवड करा ही मोठी मोहीम जी आहे पावसाळा लागतात अनेक ठिकाणी सुरू होते, तसेच प्रमाणे हिंगणघाटला शहरात सुद्धा सुरू होते, पण एकीकडे मोठ्या वृक्षाची कत्तल जे केली जाते। एकीकडे या आपण जे आलो आहो तुकडोजी पुताचे तहसील कार्यालय या रोड पर्यंत, पण या ठिकाणी बांधकामासाठी अडचण असलेले वृक्ष जे मोठ्या प्रमाणात तोडले गेले आहे, आपण बघू शकता दृश्यांमध्ये मोठे वृक्ष जे तोडले गेले आहे। एकीकडे प्रशासन म्हणते का वृक्ष लावा वृक्ष जगवा, कोटी वृक्षाचा असा संकल्प प्रत्येक ज्या आहे पावसाळ्याच्या दिवसात केल्या जाते। अनेक ज्या संघटनाही भरभरून वृक्ष लागवडीसाठी किंवा वृक्षारोपणासाठी समोर येत असतात, पण एकीकडे तेच मोठे वृक्ष मोठे जे झालेले वृक्ष जे पर्यावरणासाठी आपल्याला पोषक ठरू शकते अशा वृक्षाची कत्तल केली जाते। या वृक्षाचा आपण जे माहिती घेतली आहे हिंगणघाट नगरपालिका प्रशासनाने या वृक्ष तोडण्यासाठी परवानगी दिली होती। वृक्ष हे जे बांधकाम सुरू आहे दुकानाचं किंवा जे बांधकाम सुरू आहे त्याच्याकरिता अडचण निर्माण करत होतं, तेव्हा नगरपालिका प्रशासनाने यासाठी परवानगी दिली होती असं नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। परंतु एकीकडे पर्यावरणाचा जो व्यास होत आहे किंवा पर्यावरणाचा असमतोल वाढत आहे त्यावरही मोठं लक्ष देण्याचं एक गांभीर्य नगरपालिका प्रशासनाने घ्यायला पाहिजे होतं, कारण का वृक्ष तोडताना वृक्षाच्या फांद्या तोडल्या असत्या पण वृक्ष वाचलं असतं अशी परिस्थिती इथंसुद्धा होती, पण एकीकडे परवानगीच्या नावावर वृक्षाची कत्तल हे एक मोठी गंभीर बाब म्हणावी लागेल असं काही म्हणता येईल। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।